नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पवन देशपांडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. लास्ट लेक्चरला आपण काय अभ्यासलो होतो, बेसिक गणिताला आपण सुरुवात केली होती, बरोबर. बेसिक गणितामध्ये आपण फक्त अभ्यासल्या होत्या संख्यांचे प्रकार. आता आपण त्याच्या पुढच्या बेसिक गणिताकडे वळणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला नैसर्गिक संख्या मोजणे, नैसर्गिक संख्यांची बेरीज करणे, समसंख्या मोजणे, त्याचबरोबर बॉडमासचे सर्वात महत्त्वाचे नियम आपल्याला पाहायचे आहेत. आता मित्रांनो, मी परत एकदा थोडंसं रिमाइंड करू इच्छितो तुम्हाला की विनाकारण जी गणिताची भीती वाटते, ती जर भीती तुम्हाला दूर करायची असेल तर मी जे सांगत आहे त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीत जास्त एक्झाम ओरिएंटेड जो भाग आहे तो एक्झाम ओरिएंटेड भाग आपल्याला अभ्यासायचा आहे, ना की उगा फापट पसारा, बाजारातले 10 पुस्तकं घ्या अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत. तर आपल्याला जर आपल्या एक्झामच्या दृष्टीनं पूर्णच्या पूर्ण मार्क्स मिळवायचे असतील तर काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत मी तुम्हाला एकदा शॉर्टकटमध्ये सांगतो. सर्वप्रथम आपलं बेसिक गणित पक्क असणं अपेक्षित आहे, आणि बेसिक गणितामध्ये लिटरली सांगेन मी तुम्हाला काहीही नसतं. पाचवीच्या लेवलचं गणित, पाचवीची लेवल आपल्याला तुम्हाला सर्वांना माहीत आहे, तर पाचवीच्या लेवलची जी गणित आहे ते आपल्याला फक्त माहिती असणं गरजेचं आहे. ते एकदा पक्कं माहिती झालं की आपण पुढे गणिताच्या हार्डेस्ट स्टेपपर्यंत सहजरित्या पोहोचू शकतो. आपल्याला हे बेसिक पक्कं करायचं आहे आणि एक टॉपिक आपल्याला अभ्यासात जायचं आहे. महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगेन मी, जास्त कमीत कमी आपल्याला गणितांच्या सूत्रांचा वापर करायचा आहे. जास्त गणिताच्या सूत्राचा आपण वापर करून आपली मेमरी जी आहे ती मेमरी फुल करायची नाही आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला पूर्णच्या पूर्ण बेसिक गोष्टी क्लिअर असणं अपेक्षित आहे. ओके, सो लास्ट टाईम मी सांगितल्यानुसार मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं संख्यांचे प्रकाराचं सगळ्या संख्यांचे प्रकार आपण सर्व अभ्यासले होते, त्यामध्ये आपण पूर्णच्या पूर्ण संख्यांचे प्रकार पाहिले होते. आता आपल्याला काय करायचं आहे, संख्यांच्या प्रकारावरचे आधारित काही गणितं. आता तुमचं त्या ठिकाणी खरं 1-2 मार्काचे प्रश्न चालू होतात. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं मूळ संख्येच्या बाबतीमध्ये, ते पण एक प्रकार तुम्ही जास्त व्यवस्थितरित्या करणं अपेक्षित आहे. आता आपण पाहणार आहोत संख्यांच्या प्रकाराकडे, त्याच्यावरती विचारले जाणाऱ्या प्रश्नांकडे, आणि एक्झाममध्ये काय काय त्याच्यावरती विचारलेले प्रश्न आहेत त्याकडे आपण जरासं फोकस करूयात. ओके, तर शेवटच्या लेक्चरला आपण पाहिल्याप्रमाणे नैसर्गिक संख्या, मी तुम्हाला एकदा रिपीट करतो, जेवढ्या काही मोजता येणाऱ्या संख्या आहेत त्या सर्वच्या सर्व नैसर्गिक संख्या असतात. मोजता येणाऱ्या संख्या 1 सुरुवात होतात, त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. पुढं मी सांगितलं होतं पूर्ण संख्या 0, 1, 2, 3 अशा पद्धतीनं आपण अभ्यासल्या होत्या. आता एक परीक्षेला बेसिक काय विचारलं होतं बघा, एक क्लास 3 एक्झाममध्ये जास्तीत जास्त हा प्रश्न पाहायला मिळत असतो की बाबा नैसर्गिक संख्या मोजा, नैसर्गिक संख्या मोजा. आता मी तुम्हाला लगेच हे तीनही प्रकार सांगून टाकतो आणि याच्यावरचे गणितं कसे विचारले जातात ते पण सांगेन. नैसर्गिक संख्या मोजा म्हणजे साधारण एक रेंज दिली जाते तुम्हाला, त्या रेंजमधल्या नैसर्गिक संख्या किती आहेत, म्हणजे 10 ते 15 मध्ये किती नैसर्गिक संख्या आहेत. नैसर्गिक संख्या परत एकदा 1, 2, 3 अनंत हे झाल्या नैसर्गिक संख्या. आणि मी तुम्हाला एक बेसिक गणित विचार सांगत आहे या ठिकाणी की बाबा 10 ते 15 नैसर्गिक संख्या किती आहे, तर तुम्ही पाहू शकता 10, 11, 12, 13, 14 आणि 15 किती झाल्या टोटल 6 नैसर्गिक संख्या झाल्या. ओके, 6. ओके, आता मी काय म्हटलं परत एकदा सांगेन, 10 ते 15 सगळ्या नैसर्गिक संख्या सांगा किती झाल्या, 6. छोट्या गोष्टीकडून आपण मोठ्या गोष्टीकडे जाऊया. मोजणं आता हे कमी संख्या होत्या म्हणून रेंज ठीक होतं. आता ह्याच्यापेक्षा थोडक्यात मी सांगेन तुम्हाला, नैसर्गिक संख्या जर मोजायच्या असतील, मोठी संख्या वजा लहान संख्या करा, त्याच्यामध्ये फक्त +1 मिसळा. म्हणजे काय, 15 ते 10 गेले, 5 राहिले, +1 = किती, 6. म्हणजे नैसर्गिक संख्या जर तुम्हाला मोजायची असतील तर त्या ठिकाणी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, त्याच्यामध्ये 1 मिसळा, तर तुम्हाला त्या ठिकाणी संख्या मिळतात. आता ह्या पद्धतीने तुम्ही कितीही मोठ्या रेंजच्या संख्या काढू शकता. फॉर एक्झाम्पल, आता जर मी तुम्हाला सांगितलं थोडंसं वेगळं, 13 ते 45 टोटल किती नैसर्गिक संख्या आहेत ते शोधायच्या. 13 ते 45 नैसर्गिक संख्या मी तुम्हाला इथं सांगितल्यानुसार, मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करा आणि +1 करा. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली किती राहतात बघा, 32. 5 गेले राहिले 2, 4 गेलं 3 + 1 = किती झाले, 33 तुमच्या नैसर्गिक संख्या या ठिकाणी मिळतात. म्हणजे याच्या पुढे तुम्हाला कितीही सांगितलं या ठिकाणी, मी जर म्हणलं या ठिकाणी की बाबा 8 ते 73 नैसर्गिक संख्या मोजा, सिंपल गोष्ट करायची तुम्हाला सांगितल्यानुसार,
मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, मायनस आठ, तेरातून आठ गेले राहिले पाच, चला एक, पासष्ट आणि प्लस एक म्हणजेच किती झाले, सहासष्ट नैसर्गिक संख्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे नैसर्गिक संख्या तुम्हाला मोजत असताना फक्त एकच गोष्ट करायची आहे, ती कोणती, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि त्याच्यामध्ये प्लस एक करायचा. तुम्हाला या ठिकाणी तुमची नैसर्गिक संख्या टोटल किती आहेत, नंबर ऑफ नॅचरल नंबर या ठिकाणी तुम्हाला मिळून जात असतात. क्लिअर? ओके, आता आपण काय पाहिलं, नैसर्गिक संख्या मोजायच्या कशा. आता पुढचं पाहूया, नैसर्गिक संख्येच्या बरोबर तुम्हाला मोजायच्या असतात समसंख्या आणि त्याचबरोबर विषम संख्या मोजायच्या असतात. तुमचा एक प्रश्न असेल, सर संख्या या मोजायच्या एवढ्यात पण शुल्लक प्रश्न विचारले जाऊ शकतात का, तर डेफिनेटली असे काही प्रश्नसुद्धा आपल्या क्लास थ्री आणि क्लास फोरच्या एक्झामला विचारले गेलेले आहेत. पण आपलं फोकस काय असणार आहे, फक्त संख्या मोजायच्या नाहीत तर त्या संख्यांची बेरीज करणं हे सुद्धा आपलं फोकस असणार आहे. पण बेरीज करायची असेल तर तुम्हाला पहिलं पाया महत्त्वाचं पाहिजे, तुम्हाला त्या संख्या मोजता आल्या पाहिजेत. आता मी दोन मिनटापूर्वी तुम्हाला सांगितलं नैसर्गिक संख्या मोजायच्या कशा, त्या नैसर्गिक संख्या मोजता आल्या तर तुम्हाला सम पण येतात आणि विषम पण संख्या मोजता येऊ शकतात. लास्ट लेक्चरला सांगितल्यानुसार समसंख्या कोणत्या, एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे जर असेल तर ती संख्या असते सम, आणि जर 0, 2, 4, 6, 8 हे जर एकक स्थानी नसेल तर ती संख्या असते याच्या विरुद्ध, म्हणजेच विषम संख्या आपल्याला असलेली पाहायला मिळते. आता आपण पाहूयात समसंख्या मोजायच्या, तर आता आपण एकदा परत तिन्हीच्या तिन्ही संख्या मोजणार. फॉर एक्झाम्पल, आता मी जर तुम्हाला सांगितलं की बाबा 25 ते 55 पर्यंतच्या नैसर्गिक सम आणि विषम तिन्ही संख्या मोजायच्या, तर कसं मोजणार, तुम्हाला सांगितल्यानुसार पहिल्यांदा आपलं ठरलेलं आहे नैसर्गिक संख्या मोजणार. नैसर्गिक संख्या मोजायची असेल तर काय, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, 55 - 25 किती राहणार ते त्या ठिकाणी 30 बरोबर, आणि याच्यामध्ये एक मिसळा म्हणजे काय झाले, ह्या तुमच्या नैसर्गिक संख्या, म्हणजे 25 ते 55 टोटल नैसर्गिक संख्या झाल्या 31. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी तुम्हाला मोजायच्या समसंख्या आणि विषम संख्या मोजायच्या आहेत. ओके, आता सिंपल, तुमच्या नैसर्गिक संख्या किती आल्या 31, याला डिवायडेड बाय 2 करा. फक्त डिवायडेड बाय 2 केल्यानंतर आपल्याला मिळतं 15 भागाकार. ओके, 15 हा तुमचा भाग आणि 1 ही तुमची काय मिळते, तुम्हाला बाकी मिळते. लक्षात येते, 2 15 30 15 पूर्ण भाग आणि बाकी मिळाली तुम्हाला 1. आता या ठिकाणी बघा समसंख्या किती असतील, सम 15 आणि विषम किती असतील, तर विषम असतील 16. तुम्हाला प्रश्न वाटला सर सम 15 आणि विषम 16 का, राईट, तर सम 15 आणि विषम 16 याच कारण असं आहे, इकडं लक्ष द्या, 25 कसे विषम आहे करेक्ट, 55 कसे आहे विषम आहे बरोबर. पहिली संख्या आणि दुसरी संख्या दोन्ही जर विषम असल्या तर जी बाकी उरलेली आहे ती बाकी तुमची काय असणार आहे, विषम संख्याच असणार आहे. म्हणजे 25 पण आणि 55 पण हे 31 काउंट झालेलं आहे, त्यामुळे शेवटची पण आणि पहिली पण ह्या दोन्ही पण संख्या विषम असल्यामुळं हे जे बाकी आहे ती बाकी म्हणजे कोण असते, विषम संख्या. जर या ठिकाणी असं असतं ही पण सम असते आणि ही पण सम असते, तर त्या ठिकाणी सम तुमच्या 16 असत्या आणि विषम तुमच्या 15 असत्या. एवढ्या सिंपल पद्धतीने आपल्याला नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या काढता येऊ शकतात. आता याच ठिकाणी आपण आणखीन एक परत एकदा एकच गणित पाहूया आणि नंतर आपण डायरेक्ट जंप करणार आहोत ते म्हणजे यांच्या बेरजांकडं. आता मी एक आणखी एक तुम्हाला सम सांगेन, या ठिकाणी 11 ते 30 पर्यंत तुम्हाला सगळ्या संख्या शोधायच्या आहेत. ठरल्याप्रमाणे मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा, किती येतं बघा या ठिकाणी 10 गेले 9 राहिले, आज चालेल 19 प्लस 1 म्हणजे टोटल संख्या झाल्या तुमच्या 20. ह्या 20 कोण आहेत, नैसर्गिक. किती 19 + 1 = 20 ह्या झाल्या तुमच्या नैसर्गिक संख्या. आता परत समक शोधायचे आणि विषम शोधायचे, टोटल नैसर्गिक संख्या डिवायडेड बाय 2, इथं पूर्ण भाग गेला, पूर्ण भाग गेल्यामुळे या ठिकाणी 10 तुमच्या असतील सम आणि 10 असतील या ठिकाणी विषम. हे कसं काय आलं, 10 सम 10 विषम, त्याचं कारण असं आहे यातली 1 आहे तुमची विषम संख्या आणि 1 आहे या ठिकाणी तुमची समसंख्या, त्यामुळं या ठिकाणी दोघांचं काय आलं, सारख्या प्रमाणात आलेलं आहे. परत एक वेळ सांगेन, जर दोन्ही विषम असतील तर तुमचे 1 वाढलेले असेल विषम, या ठिकाणी जसं वाढलेलं आहे तसं,
दोन्ही जर सम असतील तर तुमचा समचा नंबर विषमपेक्षा एक हा जास्त पाहायला मिळतो. रिपीट शॉर्टकटमध्ये एकदम रिपीट करतो, काय करत आहे आपण सगळ्यात पहिले ते फोकस करा. फाफट पजार आपल्याला गणिताच्या बाबतीत करायचं नाही आहे, करायचं काय टू द पॉईंट पाहायचं आहे. टू द पॉईंट एक्झाम ओरिएंटेड हे जर टार्गेट ठेवलात तर या कोणतीही परीक्षा घ्या तुम्ही, कोणत्याही परीक्षेमध्ये तुमचे हवे तेवढे म्हणजे तुम्हाला जेवढे तुम्हाला क्वालिफाईंग मार्क आहेत त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला मिळून जातील. काही काही वेळेस जर तुम्ही पूर्णच व्यवस्थित केलं तर तुम्हाला गणिताचे आउट ऑफ मार्क मिळतील. मी तुम्हाला आत्ता चॅलेंज देऊन सांगतो, तुम्हाला गणितामधलं बेरीज उजापैकी जरी येत नसली हे जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मार्क्स मिळू शकतील. फक्त पहिलेपासून शेवटपर्यंत व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करणं अपेक्षित आहे. ओके, सो आता मी तुम्हाला सांगितल्यानुसार हे काय केलं आपण, या तिन्ही हे दोन गणितं पाहिले, त्याच्यामुळे समसंख्या विषम संख्यांची काउंटिंग आणि नैसर्गिक संख्यांची काउंटिंग पाहिली. आता परत आणखीन एक शॉर्टकटमध्ये मी आणखीन एक गणित सांगेन तुम्हाला, त्या गणितामध्ये सुद्धा आपल्याला समविषमची परत एकदा काउंटिंग पाहायचं आहे. आणि नंतर लगेच आपण पुढच्या गणिताला पाहणार आहोत, ते म्हणजे त्यांचं बेरीज कर. आता नैसर्गिक संख्यांची काउंटिंग पाहिली, समसंख्यांची काउंटिंग पाहिली आणि विषम संख्येची काउंटिंग पाहिली. आता आपल्याला पहिल्या ज्या संख्या दिलेल्या असतात त्या रेंजमधल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज पाहायची आहे. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी गणित तुम्हाला सांगेन की बाबा 20 ते 60 पर्यंतच्या नैसर्गिक कॉमा सम कॉमा विषम संख्यांची तुम्हाला काढायची आहे या ठिकाणी बेरीज. ओके, पॉईंट कळला, बेरीज काढायची आहे सगळ्या रेंजची. आपल्याला फक्त आणि फक्त हे नाही काढायचं की किती संख्या आहेत, ते मागं पाहिलं आपण. चला, ठरल्याप्रमाणे नैसर्गिक संख्याची बेरीज काढायची आहे, समसंख्याची बेरीज काढायची आहे, विषम संख्याची बेरीज काढायची आहे. तर ह्या तिन्ही गोष्टी बेरीज काढण्यासाठी आपल्याला त्यांची रेंज महत्त्वाची आहे, म्हणजे किती नैसर्गिक संख्या आहेत. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा परत एकदा नैसर्गिक संख्या टोटल काढूया. नैसर्गिक संख्या काढायचा फॉर्म्युला, मोठ्या संख्येमधून छोटी संख्या काय करायचं आहे, वजा करायचं आहे, म्हणजे 40 + 1 किती झाल्या 41, हे झाल्या तुमच्या नैसर्गिक संख्या. समसंख्या काढायच्या आहेत, सम 41/2 20 आणि 1 याचा अर्थ असा होतो 21 समसंख्या, बरोबर. कारण काय, या ठिकाणी 21 समसंख्या, 20 सम आहे 60 सम आहे, त्याच्यामुळे 21 समसंख्या. आणि ठरल्याप्रमाणे मग विषम काय असतील तुमच्या, 20 विषम संख्या असतील. ओके, आता महत्त्वाच्या पार्टकडं आपल्याला वळायचं आहे, तो पार्ट आहे या संख्यांच्या बेरजेचा. ओके, आता मी एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, हीच गोष्ट तुम्हाला समबद्दलही उपयुक्त आहे. नैसर्गिक संख्यांच्या बेरजेकडे आपण महत्त्वाच्या वळणार आहोत. नैसर्गिक संख्याची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या जी या गणितामध्ये पाहायला मिळते काय आहे, 20 आहे, अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले दोन घटक असल्यामुळे 2 × एकूण नैसर्गिक संख्या, असं या ठिकाणी एवढ्या फॉर्म्युलामध्ये फॉर्म्युलेट केलं की तुमचं सगळंच येतं. हेच नैसर्गिक, हेच समान, हेच विषम बद्दल. इथं जसं नैसर्गिक संख्याची बेरीज लिहाय तर तसं समसंख्याची बेरीज बरोबर पहिली समसंख्या अधिक दुसरी शेवटची समसंख्या भागिले 2 × एकूण समसंख्या. विषमबद्दल पण सेम या ठिकाणी, पहिली समसंख्या पहिली नैसर्गिक संख्या काय 20 अधिक शेवटची नैसर्गिक संख्या 60 / 2 एकूण नैसर्गिक संख्या किती आहे, 41, म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा या दोघांची बेरीज 80/2 × 41 बरोबर 40 × 41 बरोबर या ठिकाणी 41 आणि 40 गुणाकार 4 × 4 = 16 आणि हा पुढचा 0 = 1640. क्लिअर, ही झाली तुमची 1640 नैसर्गिक संख्याची बेरीज. ओके ओके, नैसर्गिक संख्याची बेरीज किती आली आपली 1640. आता आपण जाणार आहोत समसंख्याची बेरीज आणि विषम संख्याची बेरीज. सम आणि विषम संख्याची बेरीज करण्याच्या आधी आपण लक्षात ठेवूया, हे मला पुसावं लागेल. समसंख्या किती आहेत, 21, विषम 20, सम 21, विषम 20. ओके, मी तुम्हाला आत्ता सांगितलं या ठिकाणी की जसं नैसर्गिक संख्या काढलेत आपण तसंच तुम्हाला सम आणि विषम काढायचे आहेत. म्हणजे काय, समसंख्याची बेरीज बरोबर
पहिली समसंख्या किती आहे 20 अधिक शेवटची समसंख्या 60 नैसर्गिकच्या बाबतीत पण तेच आहे समच्या बाबतीत पण तेच आहे डिवाइडेड बाय 2 वेगळं फक्त काय आहे एकूण नैसर्गिक संख्या इथं मात्र वेगळं आहे किती आहे 21 म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला हा पूर्ण भाग आपण इथं सॉल्व केला आहे तो आपल्याला मिळाला आहे 40 करेक्ट गुणिले 21 याच पद्धतीने म्हणजे ते थोडक्यात 50% येईल 840 समजलं आता परत विषम संख्याची बेरीज पण काहीच वेगळं नाही विषम संख्याची बेरीज बरोबर पहिली विषम संख्या किती आहे हो 21 आहे समजते कारण 20 सम आहे पहिली विषम 21 येईल अधिक शेवटची विषम संख्या 60 आहे सम त्याच्या आधीची 59 डिवायडेड बाय परत 2 परत गुणिले 20 असेल म्हणजे एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सगळ्याच गोष्टी आपल्याला क्लिअर होतील म्हणजे या ठिकाणी आपल्याला याची बेरीज 08/2 × 20 म्हणजेच या ठिकाणी 800 ही तुमची असेल विषम संख्येची बेरीज ओके आता एक गोष्ट तुम्हाला आणखीन एक पडताळा पाहायचा असेल तर एक पडताळा पाहू शकता समसंख्येची बेरीज 840 विषम संख्येची बेरीज 800 दोघांची बेरीज किती येते 0, 4, 8, 8, 16 1640 जी की आपली काय आहे एकूण नैसर्गिक संख्याची बेरीज आपल्याला पाहायला मिळते ओके डन क्लिअर ओके एक क्लिअर झालं की तुम्हाला पुढचं सेम पद्धतीचं गणित मी या ठिकाणी घेत आहे ह्याला एवढंच फक्त फॉर्मॅट लक्षात ठेवायचं बाकी काहीच करत बसायचं नाही परत एक आणखी गणित यासाठी घेऊया 11 ते 40 नैसर्गिक संख्याची समूहसंख्याची आणि विषम संख्येची बेरीज करायची आपल्याला ठरल्याप्रमाणे आपल्याला नैसर्गिक संख्या किती पाहिजे तुम्हाला मी आता सांगितलं मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा किती येतं या ठिकाणी बघा +1 म्हणजे 30 तुमची या ठिकाणी झाल्या नैसर्गिक संख्या 30 नैसर्गिक संख्या 30 म्हणजे या ठिकाणी सम 15 विषम सेम 15 हे तुम्हाला पहिला पॉईंट भेटला नैसर्गिक 30 सम 15 विषम 15 दोघं काय आले अर्धे अर्धे कारण इथे एक सम आहे एक विषम आहे आणि एक या ठिकाणी सम असल्यामुळं ठरल्या फॉर्म्युल्यामध्ये फॉर्म्युलेट करूया नैसर्गिक संख्याची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या किती आहे 11 अधिक शेवटची नैसर्गिक संख्या 40 छेदस्थानी 2 × एकूण नैसर्गिक संख्या 30 क्लिअर या पद्धतीने या ठिकाणी 1/2 × 30 = 15 15 × 15 = 1 15 × 75 = 76 765 तुमची झाली नैसर्गिक संख्याची बेरीज सेम पद्धतीनं विषम समसंख्याची बेरीज समसंख्याची बेरीज पहिली समसंख्या किती असेल 12 शेवटची समसंख्या 40 छेदस्थानी 2 × टोटल समसंख्या 15 हे झालं आहे आपल्या समची बेरीज ओके म्हणजेच या ठिकाणी 15 × 2 = 4 × 12 ओके स्टॉप म्हणजेच या ठिकाणी 390 ओके हे झाली आपली समसंख्याची बेरीज सेम प्रोसिजरनं विषम संख्याची बेरीज विषम संख्या करत असताना परत पहिली विषम 11 शेवटची विषम ह्याच्या आधीची 39/2 × 15 ओके यानुसार 15 × 75 = 7 15 × 30 = 37 375 या ठिकाणी आपली विषम संख्येची बेरीज झाली आता मी तुम्हाला सांगितल्यानुसार समची आणि विषमची बेरीज ॲड करा दोघांच्या बेरजाव किती येतात बघा समची आहे 390 विषमची आहे 375 ॲडिशन केली 5, 6, 7 765 जी की तुमची नैसर्गिक संख्याची बेरीज असेल
एवढं फक्त एक पडताळा आपण तिथं पाहू शकतो. आणि अशा रीतीनं समसंख्यांची, विषम संख्याची आणि नैसर्गिक संख्याची बेरीज आणि त्यांची टोटल नंबर किती आहेत हे आपण एवढ्या ह्याच्यानं पाहू शकतो. इथंपर्यंत सर्वांना तुमचं पॉईंट क्लिअर असेल. काही क्लास 3 आणि क्लास 4 च्या एक्झामला हे गणित विचारलं जाऊ शकतं. आता बाबा मी MPSC ची तयारी करतो, मी UPSC ची तयारी करतो किंवा मी PSI ची तयारी करतो, मग मी हे कशाला पाहू असं बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो. तर तुमच्या माहीत असतं सांगेन मी की हे जर तुमचं पक्क असेल तरच तुम्ही पुढचे गणितसुद्धा टॅकल करू शकता. हे खूप एवढं इम्पॉर्टंट आहे की ह्याच्यावरती तुम्हाला एखादा जर प्रश्न मार्क विचारला समजा, हे तुम्ही दुर्लक्ष करता की बाबा एक क्लास 3 एक्झामला क्लास 4 एक्झामला विचारलं जातं, बरेच जण दुर्लक्ष करतात. इथं दुर्लक्ष केलं की समजायचं पुढचं एखादा मार्क्स तुमचा ह्याच्यावर डिपेंड असायला जाणार आहे. क्लिअर? हे पाहिलं आपण. आज काय पाहिलं या लेक्चरमध्ये? काय पाहत आहोत आपण? नैसर्गिक संख्या काउंट करायच्या, समसंख्या काउंट करायच्या, विषम संख्या काउंट करायची, तसंच नैसर्गिक, सम आणि विषम या सगळ्यांची बेरीज कशी करायची हे आपण आता इथं आपण अभ्यासलेलं आहे. हे बेसिकमध्येच येतं. आता आणखीन एक गोष्ट बेसिकमध्ये येते, ती कोणती आहे? बरेच जण त्या ठिकाणी याला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं म्हणतात, बॉडमास म्हणतात, काय अजून काय काय नावानं बोलत असतात. तर तिथं एक ते एक भाग आपण पाहायचा आहे. आपण अभ्यास करूया त्याचा, बॉडमास या शब्दाच्याच अंडर. ओके, आपण पाहिलं आता नैसर्गिक संख्येच्या बाबतीमध्ये, सम आणि विषमच्या बाबतीमध्ये. आता पुढं आपण जाणार आहोत जे की तुम्हाला पूर्ण म्हणजे सर्वच्या सर्व एक्झाममध्ये महत्त्वाचं आहे. आता असा काय महत्त्वाचा टॉपिक आहे बाबा? हे जर टॉपिक तुमचा क्लिअर असेल तरच मी तुम्हाला सांगेन की पुढचे सगळे बेरजावजाबाक्या, गुणाकार, भागाकार, ऋणचिन्ह, धनचिन्ह या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. हे तुमचं त्यासाठी क्लिअर होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता आपण पाहणार आहोत की बेरजावजाबाकी आणि गुणाकार भागाकारचे मधील चिन्हांचे महत्त्वाचा भाग. ओके, चलो तर आपण सर्वप्रथम अभ्यासूयात चिन्हांचे महत्त्व किंवा चिन्हांचा वापर आपण असंही त्याला म्हणू शकतो. आता सर्वप्रथम आपण काय करूया, बेरीज आणि वजाबाकीच्या बाबतीमध्ये अभ्यासूया. बेरीज आणि वजाबाकी, नंतर पाहूयात गुणाकार आणि भागाकारामध्ये. ओके, आता इथे दोन संख्या आहेत समजा, ही आहे पहिली, ही आहे दुसरी, आणि हे आहे तुमचं उत्तर. कळते? आता पहिली संख्या, दुसरी संख्या आणि उत्तराचं चिन्ह काय असेल हे आपण पाहूया. ओके, जर समजा दोन धनसंख्या आहेत, पहिली संख्या आहे धन, दुसरी संख्या आहे धन, उत्तराचं चिन्ह डोळे दाखवून लिहू शकता तुम्ही धन. ओके, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी सांगेन तुम्हाला, धन 5 अधिक धन 5 बरोबर बेरीज येते तुमची धन 10. ओके, दुसरं, पहिली संख्या आहे धन, दुसरी संख्या आहे ऋण, बेरीज आणि वजाबाकीमध्ये काय होतं? तर या ठिकाणी वजाबाकी होते. आणि महत्त्वाची गोष्ट, जे चिन्ह भेटतं ते मोठ्या संख्येचं असेल. मोठ्या संख्येची चिन्ह म्हणजे काय? तर या ठिकाणी मी जर तुम्हाला दुसरं सांगेन, धन 5 बेरीज करायला आपण प्लस ऋण 2 जर असं या ठिकाणी मी घेतलं तर पुढे काय होईल? धन 5 जशा तसा धन ऋण, ऋण 2 बरोबर दोघांची वजाबाकी म्हणजेच या ठिकाणी 3. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मोठी संख्या 5 आहे, 5 धनचिन्ह म्हणून इथं 3 धन हा संख्या भेटणार. हेच उलटं आपण करूया, ऋण 5 अधिक धन 2 असं जर मी या ठिकाणी घेतलं तर ऋण 5 अधिक 2 दोघांची वजाबाकी होणार आणि वजाबाकी 3. मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठी संख्या 5, त्याचं चिन्ह ऋण, म्हणून या ठिकाणी ऋण 5 या ठिकाणी आपल्याला आलेला पाहायला मिळतं. आफ्टर दॅट नेक्स्ट पुढचं पॉईंट. आता ह्याच्याच उलट मी तुम्हाला सांगेन, ऋण पहिली संख्या, दुसरी धन, याच्या बाबतीत सेमच होणार, वजाबाकीच होणार आणि मोठ्या संख्येत चिन्ह येणार. हे दोन्ही उदाहरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला स्पष्ट केलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी पुढचा नियम आहे, ऋण पहिली संख्या, दुसरी पण ऋण. ओके, या कंडिशनमध्ये काय होतं? या कंडिशनमध्ये होते तिथं बेरीज. आणि चिन्ह कोणतं येतं? चिन्ह नेहमी ऋणच प्राप्त होतं. चिन्ह हे नेहमी ऋण प्राप्त होत असतं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ऋण 5 अधिक ऋण 5. ओके, ऋण 5
धन ऋण 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 पाच, दोन्ही ऋण चिन्ह दोघांची बेरीज होईल धन सॉरी दोघांची बेरीज होईल दहा, आणि चिन्ह कोणतं सांगितल्यानुसार ऋण म्हणजे ऋण दहा असं या ठिकाणी आपल्याला मिळतं. अजून एक गणित पाहूया, ऋण दोन अधिक ऋण पाच काय होईल, दोघांचे ऋण दोन ऋण पाच म्हणजे ऋण सात हे या ठिकाणी आपल्याला मिळतं. आणखीन एक गणित पाहूया, हे खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी आणखी एक गणित मी सांगेन तुम्हाला. जर आता असे असेल कंडिशन ऋण दोन, ओके वजाबाकीचा नियम लगेच सांगून टाकेन मी तुम्हाला, ऋण ऋण पाच. आता इथं बघा काय होतं महत्त्वाचं, हे खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी, ऋण दोन ऋण ऋण धन धन पाच हे आलं या ठिकाणी कोणासारखं, या ठिकाणच्या सारखं आलेलं आहे. ऋण दोन अधिक पाच दोघापैकी एक चिन्ह ऋण असेल तर नेहमी वजाबाकीच होते, वजाबाकी येते तीन, आणि चिन्ह मोठं आहे संख्येचं, मोठी संख्या पाच आहे, तिचं धन असल्यामुळं धन तीन हे तुम्हाला उत्तर इथं भेटून जातं. हे अशा रीतीनं हे बेरीज आणि वजाबाकीचे काही नियम तुम्हाला मी इथं सांगितलेले आहेत, स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही परत याचा अभ्यास करू शकता. ओके चला आपण आता पाहिलं बेरीज आणि वजाबाकीच्या बाबतीमध्ये संख्यांचे महत्त्व, संख्या चिन्हांचे महत्त्व किंवा चिन्हांचे नियम आपण पाहिले. या ठिकाणी आता पुढं आहे चिन्हांचे गुणाकार आणि भागाकाराच्या बाबतीमध्ये नियम, ही तेवढंच महत्त्वाचा भाग आहे. आता पहिली संख्या समजा धन आहे, दुसरी संख्या पण धन आहे, उत्तराचे चिन्ह काय होईल, गुणाकार आणि भागाकार होईल एवढा तर कन्फर्म आहे, बाकी त्याच्यामध्ये काही नो डाऊट, फक्त उत्तराचं चिन्ह काय असेल. दोन्ही जर धनसंख्या असतील उत्तर डेफिनेटली धनच येतं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन, समजा दोन गुणिले पाच आहे, दोन्ही धनसंख्या आहेत, धनसंख्येला परत परत प्लस लिहायची गरज पडत नाही, ऋण असेल तरच याला मायनस किंवा मायनसनं डिनोट करावं लागतं, उत्तर येणार डेफिनेटली दहा. हे तुम्ही कसंही करा, दोन्ही संख्या धन असतील उत्तर नेहमी धन येतं गुणाकाराच्या बाबतीत. तेच तुम्ही भागाकाराच्या बाबतीत म्हणाल तर सेम दहा छेद दोन उत्तर नेहमी धन पाचच येणार आहे. ओके हे झालं गुणाकार आणि भागाकार. जर पहिली संख्या धन आहे दुसरी संख्या ऋण आहे, उत्तराचं चिन्ह नेहमी डेफिनेटली ऋणच येतं, इथं फक्त उत्तराचं चिन्ह आहे, बाकी क्रिया काय होते तर डेफिनेटली क्रिया गुणाकार आणि भागाकार होते. बेरीज आणि वजाबाकीमध्ये क्रिया बदलते पण गुणाकार आणि भागामध्ये क्रिया बदलणार नाही, फक्त चिन्ह बदलणार आहे. फॉर एक्झाम्पल पहिली संख्या धन दोन गुणिले ऋण पाच, डेफिनेटली ऋण दहाच उत्तर येतं, बाकी काहीच होणार नाही. इथं पहिली संख्या ऋण ऋण दहा भागिले दोन उत्तर डेफिनेटली नेहमी ऋण पाचच येणार आहे या ठिकाणी. ओके म्हणजे चिन्ह बदल फक्त एवढं होणार आहे. सेम कंडिशन पहिली संख्या ऋण दुसरी संख्या धन नेहमी उत्तराचं चिन्ह हे ऋणच येणार आहे. ओके फॉर एक्झाम्पल इथं सांगितल्यानुसार मायनस टू मल्टीप्लाय बाय फाईव्ह, पहिली संख्या ऋण दुसरी संख्या धन उत्तर नेहमी ऋण चिन्ह. ओके तेच बेरीजच्या बाबतीमध्ये दहा छेदस्थानी ऋण दोन, अरे बापरे सर छेदस्थानी दोन आलं काय करावं, आता काही घाबरायचं नाही, दोनपैकी एक ऋण आहे ना उत्तर आपलं ऋणच येणार आहे, विषय संपला, बाकी काहीच याच्यामध्ये पाहायचं नाही. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा नियम ऋणसंख्या पहिली दुसरी ऋणसंख्या काय होतं, तर दोघांचेही ऋण असेल तर उत्तराचं चिन्ह हे नेहमी धन येतं. फॉर एक्झाम्पल ऋण दोन गुणिले ऋण पाच, दोन्ही ऋण ऋण धन होणार, उत्तर येणार धन दहा. हे लक्षात ठेवा, हे पूर्ण यू पी एस सीपासून ते पूर्ण आपल्या क्लास थ्री क्लास फोरपर्यंतच्या एक्झामला हे खूप महत्त्वाचं आहे. हे पाया जर पक्का राहिला तुम्हाला डेफिनेटली गॅरंटी देतो पुढच्या गणितातले एकही मार्क जाणार नाही तुमचे. ओके ऋण दोन गुणिले ऋण पाच ऋण दहा, दुसरं ऋण दहा छेदस्थानी ऋण दोन डेफिनेटली धन पाच येणार, म्हणजे ऋण आणि ऋण गुणाकार भागाकारमध्ये धन होतं, धन धन तर धनच राहणार आहे, दोघापैकी एकही ऋण असेल तर उत्तर डेफिनेटली हे ऋणच येणार आहे. आता आपण या प्रकारावरचे थोडक्यात एक दोन पदावल्या पाहूया, आणि हा प्रकार परीक्षेला जो विचारलेले आहेत, परीक्षेला या प्रकारावर गणितं कसे विचारले आहेत, असिस्टंट पी एस आय एस टी अशा क्लास टूच्या एक्झामला सुद्धा याच्यावरचे गणितं विचारले आहेत, ते पण परीक्षेला विचारले गणितं आपण अभ्यासणार आहोत. ओके सो आता आपण पाहिले नियम सगळे. ओके प्लस मायनसच्या बाबतीमध्ये बेरीज आणि वजाबाकीच्या बाबतीत काय करायचं हे नियम पाहिले. मी एक तुम्हाला रँडम गणित बेरीज वजाबाकीच्या एक शॉर्टकटमध्ये एक गणित पाहूया, पाच अधिक ऋण दोन, लक्ष देऊन आहे का, अधिक ऋण चार अधिक दोन गुणिले ऋण पाच, ओके अधिक ऋण चार हे गणित मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आता या असे कितीही मोठं गणित देऊ द्या, या मोठ्या गणिताला घाबरायचं नाही आहे, त्याच्यापुढे लगेच मी बॉडमास सांगणार आहे तुम्हाला, म्हणजे
कंस गुणाकार भागाकार बेरीज वजा के याच्यामध्ये काय करायचं पहिले, ह्या गणितासाठी फक्त एकच लक्षात ठेवा, बेरीज वजा की गुणाकारचं या ठिकाणी. तर गुणाकार पहिल्यांदा करायचं हे फक्त लक्षात घ्या. गुणाकार पहिल्यांदा कुठं आहे या ठिकाणी तुम्हाला गुणाकार दिसतोय, हा गुणाकार आपल्याला पहिल्यांदा करावं लागेल. बाकी सगळं बेरीज वजा काय, बेरीज वजा मध्ये एक लक्षात घ्यायचं, बेरीज करायची का वजा करायची आधी हे गोंधळत बसायचं नाही, डावीकडून सरळ उजवीकडे जायचं, काय काय असणार बेरीज असो किंवा वजाबाकी असो. मग पहिले आपण गुणाकार करून घेऊया. हा गुणाकार काय येतो पाहूया. हा गुणाकार येईल 5 × 2, पण ऋण 5 आहे म्हणजे ऋण 10 हा गुणाकार येतो, हे लक्षात घ्या. ओके, या ठिकाणी बघा, 5 धन ऋण ऋण 2 धन ऋण ऋण 4 धन ऋण ह्याचं काय होणार आहे पूर्ण ऋण 10. समजते सगळ्यांना, 5 × 2 = 10 ऋण 10 प्लस मायनस मायनस 4 टोटलच सगळं आपलं ऋण आल्यासारखं झालेलं आहे. ठीक आहे, असो काही हरकत नाही. ऋण असेल तर सगळ्या ऋणसंख्यांची काय होत असते, बेरीज होते. मी तुम्हाला सांगितलं, सॉरी इथं धन आहे ना, 5 × 2 = 3. ओके, ऋण 4 ऋण 10 ऋण 4 परत ऋण 3 × 3 ऋण 4 गेले, काय राहील ऋण 1 ऋण 10 ऋण 4. आता सगळे ऋण आहेत, डायरेक्ट बेरीज आपण लिहू शकतो, ऋण 15 या ठिकाणी याचं फायनल उत्तर येत असतं. हे तुम्हाला कळावं यासाठी मी थोडेसे स्टेप वाढवलेले आहेत. जर तुमचं मॅथ पक्क झालं तर तुम्ही इथं पहिल्याच ह्याच्या स्टेपमध्ये डायरेक्ट ऋण 15 पोहोचू शकता. आता हे झालं सगळं महत्त्वाचं. ओके, आता एकदम महत्त्वाच्या टॉपिककडे जाणार आहोत आपण. त्या टॉपिकचं नाव आहे आपलं बॉडमास, ज्याला बरेच लोक म्हणत असतात, पण ठीक आहे, बॉडमासच्याच अंडर आपण पाहूया. चलो आता नेक्स्ट महत्त्वाच्या टॉपिककडे आपण वळणार आहोत. या ठिकाणी आपल्याला गुणाकार भागाकार वजाबाकी वजाबाकी बेरीज आणि त्याचबरोबर कंस असतील सोबत, तर काय करणं अपेक्षित आहे. सर्वप्रथम मी एक गोष्ट सांगेन तुम्हाला, अशा टाईपचे जे गणित आहेत पदावल्या तुम्हाला कंपल्सरी एक मागच्या तर 2012-13 असिस्टंट PSI/STAला सुद्धा पदावल्या विचारल्या आहेत. काही UPSC एक्झाममध्ये सुद्धा लेटेस्ट 14-15-16 सुद्धा अशी पदावली विचारलेली आहे. त्याच्यामुळं हे पदावली खूप महत्त्वाची आहेत, त्याला आपण फोकस करणं अपेक्षित आहे. तर अशा पदावल्या आल्या तर सर्वप्रथम काय करायचं, बॉडमास म्हणतात त्या बॉडमासच्या ह्याच्यानुसार आपण काय करूया, सर्वप्रथमतः अशा पदावल्यामधला कंस प्रथम सॉल्व करायचा. कंसामध्ये तुमची काहीही असो, बेरीज असो, वजाबाकी असो, गुणाकार असो, भागाकार असो, काहीही असो, कंस प्रथम सर्वप्रथम सॉल्व करायचा. कंस झाला की कंसाच्या नंतर लगेच तुमची प्रकार असले पाहिजे भागाकाराची. कंस झाला की भागाकारच सॉल्व करायचा. भागाकारानंतर तुम्हाला करावं लागेल तो म्हणजे गुणाकार. त्यानंतर तुम्हाला जशी सिच्युएशन असेल तशी तुमची बेरीज किंवा वजाबाकी हे तुम्हाला या ठिकाणी करता येऊ शकतं. म्हणजे काय, पदावली जर तुम्हाला दिलेली असेल, पदावलीमधला सर्वप्रथम कंस सोडवायचा, त्यानंतर भागाकार, त्यानंतर गुणाकार आणि नंतर बेरीज आणि वजाबाकी. या ठिकाणी तुम्हाला बोर्डावर एक पदावली दिसत आहे. पदावलीमध्ये सर्वच आहे, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी आणि कंससुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतं. सर्वप्रथम आपण कंसाला फोकस करूया. आता बघा या ठिकाणी कंस, हा मोठा कंस या ठिकाणी दिसतोय, त्याच्यामध्ये हा एक कंस आणखीन एक तुम्हाला दिसत आहे. तिथं सांगितल्यानुसार पहिल्यांदा काय करायचं आहे, कंस कंसामध्ये आता घटक काय काय आहेत, बेरीज आहे, भागाकार आहे, गुणाकार आहे, वजाबाकी आहे. तिथं सांगितल्यानुसार काय करणार तुम्ही, पहिल्यांदा भागाकार, म्हणजे हा सर्वप्रथमचा भागाकार तुम्हाला सॉल्व करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आपण थोडंसं स्टेप वाढलं तर चालेल, पण समजावं यासाठी थोडंसं सुटसुटीत लिहूया. 21 + 2 जशा तसा, प्लस साईन जशा तसं, 15/3 हे असं आहे बरं का, हे 15/3. ओके, म्हणजे या ठिकाणी आलं 5 × 4 = 15 कंस पूर्ण भागिले 7 × 21 हा भागाकार आहे, हा गुणाकार इथे करायचं नाही आपल्याला. ओके, सो पुढचं बघा, हे कंस आता पूर्ण सॉल्व करू करू आपण. 21 + 5 = 20 गुणाकार पहिल्यांदा करायचा, 5 × 20 थोडंसं स्टेप वाढवते काही हरकत नाही, 20 + 15 परत भागिले 7 × 21 फिनिश. ओके, 21 पूर्ण कंस आता सॉल्व करू शकता आपण. 2 + 20 = 22 / 22 = 15 कंसात राहिले 7, धन 7 राहणार आहेत. इथं ऋण चिन्ह आहे छोट्या संख्येचं, त्याच्यामुळं मोठ्या संख्येत चिन्ह याला प्राप्त होणार. आपण डायरेक्ट कंसाच्या बाहेर करूया, ब्रॅकेट ऑफ करून घेऊया. म्हणजे हे कंस पूर्ण आला या ठिकाणी 7 / 7 = 21. ओके, साधारणतः आता ही अशी कंडिशन आली आहे तुमची, 21 + 7 / 7 किती, 1 /
21, यानुसार 21 वजा 21 बरोबर 0 ही तुमची या ठिकाणी पदावली आपण पोहोचू शकतो. क्लिअर आहे? परत एकदा व्यवस्थित बघा, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि अभ्यासा. ओके, हे गणित आपण पाहिलं, अभ्यासलं. आता सेम मी तुम्हाला सांगितलं की हे गणित परीक्षेला वारंवार विचारलं गेलं आहे. अशाच टाईपचं गणित विचारलं आहे असिस्टंट मुख्य परीक्षेला, म्हणजे क्लास टूला विचारलेला प्रश्न आहे. बघा किती बेसिक गोष्ट आहे, परंतु मुख्य परीक्षेला, क्लास टूच्या एक्झामच्या मुख्य परीक्षेला आपल्याला हा प्रश्न पाहायला मिळतो. आता हे गणित सोडवायचं आहे. गणित पाहिलं की गोंधळ उडलेला दिसून येतो. आता तुम्ही एक मिनिटात फक्त एकदा व्यवस्थित पाहायचं की गणितात नेमकं काय सांगितलंय. भले भरपूर कंस दिलेला असो, भले गुणाकार असो, काही असो, सगळ्यात पहिल्यांदा कंस कुठं कुठं आहे? पहिला कंस, गॉट इट? दुसरा आणि तिसरा हे तीन कंस भेटले आपल्याला. पहिले कंस सॉल्व्ह करायचे, विचारच करायचं नाही बाकी. इथं 4 भागिले 4, क्लिअर? हा कंस सॉल्व्ह केल्याशिवाय इकडं काही गोंधळ घालायचं नाही. इथं हा बेरीज करायची नाही आहे, 1 + 2, कंस पहिले सॉल्व्ह करा. 5 मधून 3 गेले, राहिले 2. कंस म्हणजे यांच्यामध्ये चिन्ह नसेल तर गुणाकाराचा संबंध असतो, म्हणजे गुणिले 2, ह्या कंसाचं उत्तर आपल्याला 2 मिळालं. पुढे -4 गुणाकार परत, यांचं उत्तर भेटणार आपल्याला 3 मधून 2 गेले 1, कंस पूर्ण, फिनिश. क्लिअर? म्हणजे बा एवढं मोठं वाटत होतं छोटं. इथं बघा पुढं काय, 4 भागिले 4 कंसामधले सॉल्व्ह करून घ्या. 1 + गुणाकार पहिले, ओके, 2 गुणिले 2 = 4, -4 कंस पूर्ण, क्लिअर? 4 भागिले 4 कंसामध्ये काय येतं बघा, 4 + 1 = 5, 5 + 4 = 1, क्लिअर? म्हणजेच या ठिकाणी कंस गुणिले 4 चारच राहणार, म्हणजे 4 भागिले 4 बरोबर उत्तर येणार 4 भागिले 4, उत्तर मिळतं 1. हा एवढा सिंपल वाटणारा प्रश्न वरती पाहिल्यानंतर आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. कितीही मोठा प्रश्न येऊ द्यायच्या पुढं, फक्त ह्याचे पार्ट्स पाडायचे. कंस कुठं आहे फोकस करा, कंस करायचा, कंस सॉल्व्ह करायचा, कंसामध्ये बेरीज रो वजा किरो ते पहिले करायचं, नंतर भागाकार करायचा, नंतर गुणाकार करायचा. कंस जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आपल्याला भागाकारायला हात लावायचा नाही आहे, हे लक्षात ठेवा. असा प्रश्न तुमचा असिस्टंट मुख्य परीक्षेला विचारलेला आहे. आपण एक काम करू, नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये एक आपण काम करणार आहोत, जेवढे काही ह्या टॉपिकवरती विचारलेले प्रश्न आहेत ह्याचे, ते मी एक सेपरेट टॉपिकमध्ये, सेपरेट व्हिडिओमध्ये हे पूर्ण असे एक 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 करून परीक्षेला विचारलेले प्रश्न आपण फोकस करणार आहोत. या पद्धतीने आपलं बॉडमासचं एक सिंपल साधी तोंडओळख आपण इथं पाहिलेली आहे. नेक्स्ट पुढच्या ह्याला आपण आणखीन बॉडमासवरचे गणितं आणि पुढचा जो टॉपिक आहे ते टॉपिक्सवरती अभ्यास करणार आहोत. तर या पद्धतीने आपण इथं थांबूयात. पुढच्या नेक्स्ट लेक्चर आपण परत भेटूया.